अरे नाना या 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 वेलकम वेलकम नमस्कार अरे काका अरे कमाल वाह 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 हेलो काय काय नानी चांगला झाला प्रवास मस्त औ सौमित्रने इतका छान ड्रायव्हर आणि गाडी दिली होती मस्त आरामात झाला आणि 2 तासाचा तर प्रवास मजा आली त्याला फोन करणार होता ना अरे तू सांगितलं होतं हिने मला ड्युटीवर लावलं होतं आधी मार्केटमध्ये गेलो मग पेट्रोल भरायला गेलो अरे 50 दा मी निघालो कसं कुठून निघताना फोन करू हेच कळलं नाही मला करून टाकायचा फोन सुमित्रा छान आहे रे बघ ना खरंच कमाल कमाल बघला आवडला ना अरे बाग पण फार छान आहे अरे सगळं छान आहे तर कौतुक नंतर करा चला सगळे आज चला 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 इथे घ्यायचं सामान आहे गाडी हो सांगतो मला ते फार्मिंग बघायचं दाखव दोरे चल तू आज चल चल तू पोपटरावचं टी शर्ट काय घातलंय कोण पोपटराव ए गणेश ऐक ना मित्रा सगळ्यांचं सामान असेल तेवढं फक्त आत आणून ठेव ओके या 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 वेलकम होम या वाह या तुम्ही पण या बस ये जेनी कमाल सोमाने किती दाखवलं नाही मस्त यस थँक यू वाव सगळे कम्फर्टेबल ना एकदम सौमित्र छान रे इथे बाग फार छान होईल पुढच्या वेळी येताना भरपूर रोपं घेऊन येतो अरे घेऊन या ना नाना सगळी रोपं लावूया पण आवडलं ना घर अरे आवडलं म्हणजे काय आवडलंच तुझ्यासारखा हुशार गुणी मुलाचं घर आवडणार नाही असं कसं होईल तू हे अचानक सगळं ते ठरवलंस पिकनिक पार्टी कमाल खरंच सौमित्र आम्हाला काही असं सरप्राईज वगैरे जमलं नसतं सगळं तुझ्यामुळे अहो काय नानी ऑलराऊंडर आहे सौमित्र आनंद आता आजपासून मी याचं नाव बदलून टाकणार का म्हणजे हा म्हणजे आता बघ ना ते हे असतं ना आपलं काय ते अष्टपैलू आणि ते काय ही मॅन सुपर मॅन तस सौमित्र सरप्राईज मॅन मी पण तुमचं नाव बदलतो काय मी तुमचं नाव कौतुक आत्या ठेवतो आत्या नाव ठेवते ना म्हणून सारखे कौतुक करतात तर आता आपण आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीसाठी सगळेजण जमलोय पण कोणाला काही एक गणेश हा सर तर सामान ठेवलंस का सगळ्यांचं हो कुठे ठेवलंस शोरूम मध्ये ठेवले बरं कोणाला काहीही लागलं तर हा गणेश केअरटेकर आहे त्याला सांगायचं ओके सगळ्यांची काळजी घ्या आपलीच माणसं आहेत ओके पण गणेश ते स्टोरूम मधून सामान इथे शिफ्ट करा आम्ही तिथे ना राहणार हो रे बाबा करेल तो अरे नाही गणेश आहे म्हटल्यावर काय महत्वाचं आहे त्याच्यात सांगतो फक्त डेकोरेशन करायचं ना गणेश अरे त्याला कसं वाटत करायचं ना आम्ही दोघं करतो मॅम आणि आई बाबा येतील ना हो अर्थात हो हो आनंद सर तुम्ही फुगे फुगवा म्हणजे तुमची बडबड बंद होईल हा खूप बोलतोय ना येड्या मी एकटा फुगू तुला सोपं जाईल ना हो मी तुला मदत करतो अरे वा हे बघ असं काका मी पण तुमची मदत करतो मी ना एक एक फुगा तुम्हाला देतो तुम्ही ते फुगवा गाठ मारा आणि मग मी ते फुगे असं चिपकवतो डायरेक्ट डेकोरेशन बाबा तू ते स्टोरूम वरचं सामान घेऊन ये आम्ही वरती जाऊन फ्रेश होतो चल 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 पटकन पटकन हे मी माझा रूम सिलेक्ट करतो वरती माझ्या हिशोबाने राधिकानी नशीब काढलं अरे तुझ्यासारखा हिरा मिळाला ना तिला कौतुक ऐकायचं होतं परत म्हणून का विचारलं अरे पण ज्यांना सरप्राईज द्यायचं आहे ते कपल आहे कुठे अजून आलेच नाहीत राधिका आणि ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे ते यंग कपल आहे कुठे हो हो नाही राधिकाशी कॉन्टॅक्ट झालाय ती दोघांनाही घेऊन येतीलच इतक्यात नाना धमाल करूया आज मस्त मैफिल जमवूया आज हो एकदम मज्जा येणार बा पण ते अॅनिव्हर्सरीच ते गाणं म्हणायचं असतं ना बार बार दिन ये ते वाढदिवसाचं गाणं आहे पण मग अॅनिव्हर्सरीच कुठलं पण तुम्ही ठीक आहे ना तुम्ही का हॅपी बर्थडे च्या ऐवजी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायचं का तुम्ही मला ते अॅनिव्हर्सरी आणि वाढदिवस म्हणलं की असं अंगात संचारत बार बार वसंतराव आणि सरिता ताई सरप्राईज बघून खुश होणार आहेत अरे आनंद तर व्हायलाच हवा
आणि बघूयात ना आल्या आल्या काय त्यांची रिएक्शन होते ते. सगळं छान होणार आहे बघा तुम्ही. आता आता फक्त राधा येऊ दे, धमाल करूया सगळे काय. तुला येणारच धमाल राधिका आल्यावर. काय नानी कसला विचार करतोय गॅरी. त्याने मी याचाच विचार करतोय की इतकी वर्ष आई बाबांची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करावी असं माझ्या मनात का नाही आलं. तू त्याचा विचार करतोय. रोशन आहे मी जिथे जिथे चुकलोय ना आतापर्यंत तिथे तिथे राधिका 100 पैकी 100 गुण मिळून गेली आहे. मी जिथे माणसं तोडली आहेत तिथे तिने माणसं जोडली आहेत. मी जिथे बिंदास नाती तोडले तिथे तिने नवीन नाती जोडली आहेत. काय तोडली जोडली सोडली काय म्हणतोस तू. आय विल एक्सप्लेन इट्स अ ब्रेकिंग अँड जॉइनिंग. केड्या यार गप्प बस जरा तू. गॅरी हे बघ ही आपल्याला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळते मग त्याचा विचार करायचा सोडून हा कसला फालतू विचार करत बसलाय तू. सनया हाच प्रॉब्लेम आहे ना. हाच फरक आहे तुझ्यात आणि राधिका मध्ये. तू ज्याला फालतू समजते ना तीच तिची खरी स्ट्रेंथ आहे. एक गोष्ट लक्षात घे, तुला जर राधिकाला हरवायचं असेल तर तिच्या विरोधात जाऊन तुला कधीही तिला हरवता येणार नाही. देन तुला तिला फॉलो करून हरवावं लागेल. मीन्स काय बोलतोस तू. शनाया राधिकाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे. तिचे सपोर्टर्स बरोबर. तिने आयुष्यभर जोडलेली माणसं जी तिच्या शब्दाखातर काहीही करायला तयार होती. हे असं करणं मला तर आतापर्यंत जमलं नाही. तुला जमलं तर बघ. जर तू या कंपनीतल्या लोकांना आपलंसं केलंस ना त्यांना तुझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला ते तुझ्या बाजूने आले ना तरच तू राधिकाला हरवू शकशील. झालं मग कठीण आहे. प्लीज माझ्यासाठी काहीही कठीण नाहीये. ओके गॅरी आय गेट युअर पॉइंट. तुझं म्हणणं आहे की गुड फॉर नथिंगच्या साईडने जेवढी माणसं आहेत तिच्या विश्वासातली ती सगळी आपल्या साईडने करून घ्यायची. ठीक आहे माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये ऑफिसचा इतर स्टाफ आणि मसालेवाल्या सगळ्या बायका आपल्या साईडने असतील. बघच तू राधिका तिकडे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असे आणि आपण इकडे पार्टी करत असे. इथे तर कोणीच नाही का. हो बाबा पण सौमित्रांनी तिथं हाच पत्ता दिला होता. तू तर इथं नाही दिसून राहिला. तू फोन कर बरं का. हो मी तेच करते. पण त्यांचा निश्चित हाच आहे ना फॉर्म हाऊस. हो बाबा मला सांगितलं होतं इथेच. मी करते फोन. काय सगळं सरप्राईज आहे बाबा. अरे काका तुमची मॅरेज अनिव्हर्सरी आहे ना म्हणून सरप्राईज पार्टी आणि पिकनिक मस्त सेलिब्रेट करूया. राधिका काय हे सगळं. कुठे आहेत सौमित्रचे बाबा. कुठे आहे. अमेरिकेत. आजचं खास फंक्शन राधिका आणि सौमित्र यांनी तुमच्यासाठी अरेंज केलंय म्हणून आम्हाला काही कळवलं नाही. तुला बोललो होतो ना असला घाट रसायचा नाही म्हणून. जाऊ दे ना भाऊजी. बाबा ते काय तू गप गप. सॉरी बाबा. काय सॉरी. बाबा तिला काही बोलू नका. हे सगळं सरप्राईज म्हणजे हा सगळा प्लॅन माझा होता ऍक्च्युली. बाबा आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता पण तुम्ही स्पष्ट नाही म्हणालात. तुम्हाला हे आवडत नाही म्हणालात. तुम्हाला चला म्हटलं तर तुम्ही आला नसतात. पण बाबा सॉरी तुम्ही रागावू नका पण आम्हाला सगळ्यांना मनापासून तुमची ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती खरंच मनापासून. म्हणून हे सगळं नाटक केलं आम्ही. नाटक नाटक केलंय तू. मोठ्यांशी असं नाटक करताय. आम्ही पण काही कमी नाही आहे. नाटक आम्हालाही करता येत कळलं ना. पण खरं सांगायचं ना तुम्ही केलेलं नाटक मला आवडलं. मस्त परफॉर्मन्स आहे तुमचा.
अरे बाबा काय तुम्ही टेंशन घेता असा हॅपी ऍनिव्हर्सरी वाह वाह आई थॉट इट वर रियल सॉरी 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 सुंदरताई मी मला नाटक करायला लागलं सॉरी भाऊजी ऍनिव्हर्सरीच्या दिवशी असं रागावतात का वाह 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 महाजनी काका गेले वरती त्यांना फुगे ते फुगे त्यांना बोल मला पण लागली नको मी जाऊन येतो म्हणून का तुला लागली का नाही मग कशाला येतोय तू हे घेऊन जाणार आहेस मी आलो इतके वाजून गेलेत एवढा उशीर झाला तरी शनाया अजून घरी नाही आलेली
कुठे गेली असेल ही? इतकं आता एवढी भूक लागली ना मला, काय करू? काहीतरी खाऊन घेतो. काही बनवायचंही कंटाळा आलाय. घरात तर काही उरलं नाहीच शिल्लक. शनाई आली असती तर काहीतरी मागवलं तरी असतं, पण इतका उशीर का झाला हिला? आता आई तुम्ही काही करू नका बरं. आऊन बरं, आता आता का विशेष आहे? ए बाई पाह बरं, तू आमच्या लग्नाचा वाढदिवस इतका मोठा अगदी साजरा केलास, आता आणखी का करायचंय तुला? बस बाई बस बस, खूप केलं बाई आमच्यासाठी, आता काही नाही. एवढा दणक्यात कोणी वाढदिवस साजरा करते का? केवढा केला पा. आई आव करतात, पण नाही तसं नाही, प्रवासाची दगदग झाली असेल ना, म्हणून मी म्हणते की आज तुम्ही काही करू नका. छे छे, एवढ्याच्या प्रवासानं कोण दमत? अगं दमली तर तू आहेस, किती काम केलंस. आता अजिबात काम करायचं नाही घरी, आम्ही बघतो काय करायचं ते. पण बाबा मला कदाचित ऑफिसला जायला लागेल, जरा काम आहेत पेंडिंग. तुला बोललो ना अजिबात जायचं नाही, अजिबात काम नाही, आराम कर आधी. नाही नाही, काम तेवढंच महत्वाचं आहे. वर्क इज वर्शिप. उद्यापासून कर. हा आम्ही तर का रिकाम टेकडी माणसं, आम्हाला का काम आहे? मग काय, आमचं काय रोज सेलिब्रेशन चालू असतं. नाना येतात, महाजनी येतात, खाणं पिणं सगळंच होत राहतं. खरं सांगायचं ना, तू जे काही आमचं कौतुक केलं, सेलिब्रेशन केलं, ते आयुष्यभर विसरू शकत. मी तर या आनंदाचे क्षण कधीच विसरू शकणार नाही बर. हा वाढदिवस आपल्याला कायम लक्षात राहील. नाही खर तर हे सगळं आपल्या लेकांना आपल्यासाठी करायला पाहत, पण आपलं पोट्ट निघालं ना लायक, का करते मग? असं तर राहू दे ना, आमच्या जावयाने आमचे सगळे सगळे लाड कौतुक पूर्ण केली नाही का हो? आमच्या जावयाने काहून बरं असं केलं आपल्यासाठी? कारण तो आमच्या लेकीवर प्रेम करते हो का नाही? राधिका आता एक करायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचा. आमचं का अगं, आम्ही तर पाहतच आहोत, पण स्वतःसाठी वेळ दे. चांगलं चांगलं काय का काय का स्वतःसाठी घे, वस्तू खरेदी कर, कुठे नाटक सिनेमा पाहायला जा, का फिरायला जा. आमची चिंता नको करू बाई. हे सगळं का करते ती माहितीये? याला म्हणतात मुलीचं प्रेम. आपल्या लेकीचं आई बाबांवर खूप प्रेम आहे, आणि हे प्रेम फार कमी आई वडिलांच्या नशिबात असत. खरं म्हणजे ना, जाऊ दे, पण त्याने केलं नसतंच. आपण नशिबान म्हणून राधिका सारखी मुलगी आपल्याला मिळाली. सुरेची मुलगी कशी झाली, कधी झाली काही कळलंच नाही. नाही आई बाबा से बोलत काय राहताय? चहा प्या ना गारून राहिला. मगासपासून तर मी तेच करत आहे. पण राधिका, आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहू कायम. तू खूप मोठी हो, सुखी हो, ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना आहे. चल भाई, चल चल चल, ये ये ये, हा बस बस बस. हे बाग, तुझ्यासाठी काय आणलाय? वडापाव. नाही नको मला. अरे काय भाई, तू म्हणाला होता तुला भूक लागली आहे म्हणून. हा आणि आणि भाई तुला काय काय झालं, काय होतं काल? म्हणाला एकटं वाटतंय, काय झालं होतं? काही नाही रे, असं खूप लो फिलिंग येत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, असं खूप लो फिलिंग आलं होतं. कसलं लो फिलिंग यार भाई, मी आहे ना. बस काय, तू आपल्याला सांग ना. हे बघ, तुझ्यासाठी गरमागरम वडापाव आणले, विकत आणले. तू तू यार, तुझी एनर्जीच गेली आहे यार गुरु. मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. म्हणजे आता राधिकाही माझी राहिलेली नाही आहे, आई बाबाही सतत तिच्याच बाजून विचार करतायत. ते आता माझा विचार कधीच करणार नाहीत, आणि आजही गेलेत सगळे मजा करायला. गेलेत कुठे? गेले सौमित्रच्या फार्म हाऊसवर. सौमित्रचा फार्म हाऊस आहे? पैसे असले की काय अवघड, घेऊन गेलाय सगळ्यांना मजा करायला. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे
सगळं सेलिब्रेशन तिकडे करतायत, माझी तर आठवणी येत नाही कोणाला. अरे पण कशाला येणार आहे आठवण? तुझं आणि त्यांचं काही रिलेशन आहे का आता? तसं नाही, पण मला मला विश पण नाही करता आलं नाही. आता आता तुला वाटतंय की तुझ्या आई बाबांना अॅनिव्हर्सरीचं विश करावं आता? अरे भाई तू 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 पुढे चल ना, तू मागे मागे काय येतोय यार? आता झालं सगळं, संपलं, काही संबंध नाहीये. वो बोलते है ना, वो कमान से निकला हुआ तीर और मुंह से निकला हुआ शब्द वापस नहीं लिया जाता. आता कशाला विचार करतोय? हाय ही बघ आली तुझी बच्चा. ए ओरडते काय? त्या गुरुला किती एकटं फील होतोय, लोनली फील होतोय, आणि तू भटकते इकडे तिकडे. हॅलो भटकत असेल तू? मी ऑफिसला जाते, कळलं ना? मी काम करून आली आता. आणि बाय द वे, मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ना ते ऐकून तुमचं डोकं आउट होईल. डोकं? बापरे, मी आज ऑफिस मध्ये मोठा बॉम्ब टाकलाय. काय बॉम्ब फोडला? आज मी ऑफिस मध्ये एक मोठी अनाउन्समेंट करून आली. अनाउन्समेंट? मी ऑफिस मधल्या सगळ्या एम्प्लॉईज ना आणि वर्कर्स ना पार्टी देणार आहे. अगं कसली पार्टी? राधिका मसाले आता इंटरनॅशनल मार्केट मध्ये एंटर करताय ना, आणि राधिकाचा त्या मॅगझिन कव्हर वर फोटोही आलाय, म्हणून मी पार्टी देणार. राधिका आता गुड फॉर नथिंग राहिली नाहीये, ती खूपच ओव्हर स्मार्ट झाली. मी माझ्या पैशाने का द्यायची पार्टी? या कंपनीत करोडो रुपये लावलेत मी, आणि मी कुठून देऊ पार्टी? ओ गॉड, आता ही राधिकाने सगळ्यांसमोर पण अनाऊन्स करून टाकले. व्हॉट टू डू? मला गॅरीला हे सांगायला हवं, काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. हा हॅलो. हॅलो, काय गुड फॉर नथिंग इथे नाकात दम करून ठेवलाय काय? आता काय झालं? अरे मी तिला म्हणलं मला पार्टी द्यायचे सगळ्या एम्प्लॉईज ना, तर मला म्हणली नाही, तुला पार्टी द्यायची असेल तर स्वतःच्या खर्चाने दे, कंपनीच्या पैशांनी पार्टी देता येणार नाही. आणि इथे डिक्लेअर केलंय सगळ्यांसमोर की सगळ्यांना मी बोनस देईन आणि पार्टी मात्र शनाया देईन. दॅट्स लाईक अ ग्रेट बिझनेस वुमन. तुला आता लक्षात आलं ना, ती गुड फॉर नथिंग नाहीये, तिला बिझनेस मधलं बरोबर चूक करेक्ट कळतंय. तुला तिचं कौतुक करायचंय का? नाही मी कौतुक नाही करत शनाया, तुला मी सांगितलंच होतं ना. हे बघ, ती आता गुड फॉर नथिंग राहिलेली नाहीये, बिझनेस व्यवस्थित सांभाळते आणि तू तिला कधी हरवू शकणार नाहीस. हे बघ शनाया, तू तुझं केबिन वगैरे सांभाळ ना, तिला तिचं काम करू दे. हे बघ, तू तिची जागा कधीही घेऊ शकणार नाहीस, एवढं लक्षात ठेव. तू काय मला चॅलेंज करतोस का? चॅलेंज नाही देते शनाया, चॅलेंज अशाच व्यक्तीला देतात जी व्यक्ती ते पूर्ण करू शकते. तू कशाला पडतेस याच्यामध्ये? बेबी ठीक आहे, आता तू बघ, आता मी पार्टी देणार ऍट एनी कॉस्ट. काय बाबा, काय शिल्लक राहिलं का अजून सरप्राईज तुझ्या? नाही, राधाचा सगळा दिनक्रम जर आठवला तर देवघर राहिलंय. का चाललंय सौमित्र अरे एवढं सगळं करतातील कळेल का? अहो कळणार नाही, न कळायला काय, सरप्राईज म्हणल्यावर कळायलाच पाहिजे ना राधाला, त्यासाठी तर सगळं चाललंय. हा फक्त एकच करा, मी सगळं जिकडे ठेवलंय ते सगळं उद्या सकाळपर्यंत तसंच राहू दे, कोणी हात लावू नका. आपल्या तसंच राहणार, त्याला कोणी हात लावणार नाही, आमची काही हरकत नाही, काय करायचं ते कर. ओके काका करत आहे. काय काय फुटायला सुरुवात झाली? अरे काय नाही, हे सरप्राईज आहे. काय सरप्राईज मध्ये? अरे ते तुझ्यासाठी नाहीये, आईसाठी. काय ठेवलाय बोल ना. अरे तुला सांगून सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहील? हा सांगायचं नाही आईला. ओके मोठे म्हणतात ऐकायचं ना, नंतर सांगेल ना ते. ठीक आहे बघ, हे बघा चल काय करूया माहितीये का, आपण सिक्रेट आता मोठा झालायस की नाही, हा आता आपण सिक्रेट ठेवायचं. ओके आधी हात दे, जर सिक्रेट ठेवलंच ना तू तर मी तुला आईस्क्रीम देईन आणि एक गिफ्ट देईन. ओके आणि गिफ्ट मध्ये काय देणार? दिवाळी येते ना, फटाके आवडतात की नाही तुला? काय आवडतात की नाही? अरे मग फुलबाजा देतो ना तुला. काय 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 चाललं काय होत तुमचं? नेहमीच आपली वसुली. काय अथर्व, वसुली कसली वसुली?
काय मी आणि मागत होता सोमितला कागद माल देत होते पण तू आलास कधी आताच आताच आलो तुलाच भेटायला आलो होतो पण आता निघतो लगेच अरे मला भेटायला आलास ना मग निघतो का निघतो नाही तो असे नानी मला बोलवलं ना मी आते येते जाऊ येते थांब ना मला पण निघायचं आई बरोबर पत्ते खेळायला काम आहे माझं मी निघतो लगेच तू तरी थांब ना मला बोलायचंय तुझ्याशी थांब की हो का ओके बस ना तू बसणार काय आलो बोल सौमित्र दिवाळी जवळ येते मी ना यावर्षी खूप मस्त साजरी करायचं असं ठरवलंय दिवाळी म्हणजे असं छान कंदील लावायचा लायटिंग करायचं मी रोज रांगोळ्या काढणार आहे आणि अर्थात घरी फराळाचं बनवणार आहे अरे मग सगळं ठरवलंयस ना तू मग प्रॉब्लेम काय मी येतो ना मदतीला ए तू नको येऊस हा मी करेन एवढा धसका घेतलायस तू माझ्या मदतीचा अगं परत नाही सांडणार मी पीठ नाही रे तसं नाही खरंच मी करेन फक्त तू ये खायला आणि येताना आईंना घेऊन ये ओके राधिका कशी आहेस मी बरी आहे तुम्ही कशा आहात आमचं काय रोजच चाललंय बाकी तुझं काम कसं चाललंय छान चाललंय अगं तुझा फोटो आलाय एका मासिकेत पाहिला आम्ही छान वाटत थँक्यू आणि तुझ्यासारख्या मुलीकडे बघून ना खूप शिकण्यासारखं आहे मी तर माझ्या मुलीला नेहमी सांगते काय बनवून दाखवायचं असेल ना राधिका सारखं बनवून दाखव चल येतो आम्ही हो आणि किती झाले सांगा 280 रुपये हा ठीक आहे ठीक आहे माहिती नाही पण तुम्हाला द्यायला सांगितलं रोज आमच्यासाठी स्वतः जाऊन भाजी आणतेस त्यासाठी थँक्यू थँक्यू थँक यू बाबा हा मजा बघा आता नमस्कार भाजीवाला कसा आहे सौमित्र तू इथे काय सांगितलं सौमित्र अरे तू खूप केलंस ना हा हे काय थँक यू आई आणि बाबा तुम्हाला हे सगळं माहिती होतं तुम्ही या प्लॅन मध्ये होतात ना मला का नाही सांगितलं तुम्ही काय करते म्हणजे काय मी किती घाबरले होते सौमित्र घाबरायचं काय त्यात म्हणजे काय मला वाटलं काय नाही काय घाबरले वगैरे नसणार तुला व्यवस्थित अंदाज असणार आहे दुसरे कोण करणार एवढे किडे पण राधिका तुला माहिती आहे ना हा सरप्राईज मॅन आहे काल आला आणि सगळं ठरवून गेला आम्हाला कळलं नाही काय का पण मी काय करणार सांगा ही सारखी मला थँक्यू 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 म्हणते मी आपल्या चिठ्ठ्या लिहिल्या थँक्यू 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 हो का म्हणून केलंस का ऐका माझं जरा हे काय लहान मुलासारखं अथर्वसारखं वागताय तुम्ही ओके 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 पण मला सांग राधा सरप्राईज आवडलं की नाही तुला आवडलं याच्याकडनं शिकायला पाहिजे थँक्यू म्हणायला की चिठ्ठी लिहायला सरप्राईज कसं द्यायचं ते अरे सरप्राईज मॅन हा मी नाही हे याचं यालाच लकला बसू देत अरे तुमच्या रोमांस मध्ये मी विसरेन काय अजून द्यायचंय सरप्राईज अजून एक आहे आता आई बाबा आता काय सरप्राईज
नाही सांगा आधी तुम्ही मला, तुम्ही तरी सांगा, तुम्ही मायाशी बोला आधी. याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, कान पकडतो. रियल अरे नाही खरंच कोणालाही काही माहित नाहीये. मला न्यायचंय तुला एका ठिकाणी. चल कुठे आता? आई बाबा सॉरी, मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके चल 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 आपल्याला जायचं. अगं सांगतो ग, चल चल ग बाबा, चल ग पटकन येऊया. चल 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 आई बाबा, बाय 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 बाय. काय चाललंय तुझं सौमित्र? लवकर या. गोंधळ बाई, वादळ येते. ये. अरे सौमित्र जरा, अरे हो रे काय, कुठे जाय? सांगतो सांगतो ये. हा बरं ऐक ऐक ऐक, अजून एक. काय? आपण ब्रेकफास्ट सुद्धा एकत्र करणार आहोत. ओके आता ब्रेकफास्ट झालं, त्याच्या घरी जाऊया ना. तुला खाली कशाला घेऊन येईन मी, येणार का मी जरा? घरी करायचं असत तर घरीच केलं असत ना. चल आपल्याला बाहेर जायचं. चल. अरे पण आईना मला सांगायला. आईना सांगितलंय मी, तू नको टेन्शन घेऊ, कशाला जगाची काळजी करतेस. आपण आता ब्रेकफास्ट करतोय. ओके चल निघूया. बरं ठीक आहे, मम्मी गाडी काढ. नाही नाही काय काय गाडी. काय हसणार ग? बाईक. बाईक पे जो रोमांस आहे ना बेबी, वो कार में नहीं है. तुला जादूगार सौमित्र बघायचा? तो तर जादू करायला लागला. करायला लागलो ग, बघायचा का? दाखव. काय बाईक चालू नाही करणार आहे आपोआप, तिथे काय बघते? थँक यू जादू म्हणे. चल बाईक पे तो बैठ जा बेबी, सीन अभी बना देंगे. हे काय बोलत असतोस मध्ये मध्ये? हे घालायला लागेल तुला, सेफ्टी फर्स्ट. कोणता घालू? हे अर्थात. ओके जाऊया. हो रेडी. सवय नाही राहिली बाईकची, जरा सांभाळून बस. ओके okay?